नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती लवर्स कट्टा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। मित्रांनो, माझ्या चॅनलवरती आपल्याला विविध कथा, ट्रू लव्ह स्टोरीज, खऱ्या गोष्टी, कविता ह्या नक्की पाहायला मिळतील। यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे मी नवीन व्हिडिओ टाकले असता तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, अशीच एक कथा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी, बाबा रिटायर होतोय तेव्हा। मित्रांनो, नका कथा नक्की आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा। चला तर मग मित्रांनो सुरू करू। आज माझंच मला कळून चुकलं, मला नातं नीट जपता नाही आलं। आज येऊन झाल्यावर बाबा बोलला, मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन कपडे नको, जे असेल ते मी जेवेन, रोज वाचायला पेपर नको, आजपासून सिगरेट बंद, जसा ठेवाल तसा राहील। काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं आणि चटकन डोळ्यातून पाणी यावं, काळीजच तुटावं, अगदी तसं झालं। एवढंच कळलं की आजवर जे जपलं ते सारंच फसलं। का बाबाला वाटलं तो ओझं होईल आम्हाला, मला त्रास होईल जर तो गेला तर? तो घरात राहिला म्हणून कोणी ऐत खाऊ म्हणेल का त्याला, की त्याची घरातली किंमत शून्य बनेल? आज का त्याने दम दिला नाही? काय हवं ते करा, माझी तब्येत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही। खरं तर हा अधिकार आहे त्याच्या सांगण्याचा, पण तो काकुळ तिला का आला? ह्या विचारतच माझं मन खचलं। नंतर माझं उत्तर मला मिळालं, जसं जसं मी मोठं होत गेलो, बाबाच्या कवेत मावेनसा झालो, नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं, त्याचबरोबर वाढत होता तो अहंकार, आणि त्यावेळेने वाढत होता तो विसंवाद। आई जवळची वाटत होती पण बाबाशी दुरावा साठत होता, मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण ते शब्दात सांगताच आलं नाही। बाबांनाही ते दाखवलं असेल पण दिसण्यात आलं नाही। मला लहानाचा मोठा करणारा बाबा स्वतःला लहान समजत होता, मला ओरडणारा शिकवणारा बाबा का कुणास ठाऊक बोलायला दिसत नव्हता। मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला शरीर साथ देत नव्हतं। शून्यातून सार उभं केलेल्या तपस्वीला घरात नुसतं बसू देत नव्हतं। हे मी नेमकं ओळखलं, खरं तर मी कामावर जायला लागल्यापासून सांगायचंच होतं त्याला की थकलायस आराम कर, पण आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा की मावळ आता। लहानपणीचा हट्ट पुरवणारा बाबा, मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा, आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कान उघडणी करणारा बाबा, आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता जेव्हा खुर्चीत शांत बसतो तेव्हा वाटते की काही जणू आभाळच खाली झुकलंय। कधीतरी आभाळाला जवळ बोलवावं, खूप काही बोलावं वाटतं, पण तेव्हा लक्षात येतं आभाळ कधीच झुकत नाही, ते झुकल्यासारखे वाटत। आज माझंच मला कळून चुकलं, आभाळ छत्रच्या आई खूप काही देऊन जाते। मंदिरातला देवस्थ सर्व बाबांना समर्पण। मित्रांनो, आपले वडील आपल्यासाठी खूप कष्ट घेत असतात, ते रात्रंदिवस आपल्यापासून लांब राहून आपल्यासाठी कमवत असतात, पण आपण जास्त करून आईच्या सहवासात असतो आणि मित्रांच्या सहवासात असतो। बऱ्याच जणांना वडिलांची किंमत लवकर कळत नाही, पण वेळ आल्यावर ती कळते, पण तेव्हा वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते। मित्रांनो, आपापल्या वडिलांची काळजी घ्या आणि त्यांना जपा मित्रांनो, कारण तेच आपलं सर्वस्व आहेत। ही कविता आवडली तर नक्की शेअर करा, तुमचा सपोर्ट मिळावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो। आणि आपल्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो, अशाच कथा कविता घेऊन पुन्हा तुम्हाला भेटेन आपल्या आवडत्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। मित्रांनो, पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।